आजही 24 तास एक पाऊल पुढे। स्मिताताई, शहाण्या माणसानं कोर्टाची पायरी चढू नये असं आपण अनेक वर्षांपासून ऐकत आलेलो आहोत, पण एकच चांगली गोष्ट, ती म्हणजे अनुज बिडव्याची 26 डिसेंबरला हत्या झाली। एक महिन्याआधी ही केस सुरू झाली आणि आज निकाल लागला। फक्त आणि फक्त कुटुंबाने, म्हणजे त्याचे जे कुटुंबीय होते त्यांनी ही सगळी केस लढवली आणि आज न्याय मिळाला त्यांना। काय तुम्हाला वाटतं, हे कुठे झालं? भारतात झालं का? नाही, लंडन मध्ये झालं। म्हणून एका महिन्यात झालं। मला तेच म्हणायचंय की आपल्याकडे तारीख पे तारीख करण्यात माणूस हैराण होतो। राजीव गांधीच्या मारे करायला सुद्धा आपल्याकडे शिक्षा व्हायला किती वर्षानुवर्ष लागतात का ही गोष्ट आहे मला माहित नाही, पण ते तिथे होतं म्हणूनच एका महिन्यात त्याचा निकाल लागला। आणि निदान या गोष्टीच्या, या सगळ्या गोष्टीतला जो अन्याय असतो, जी खदखद असते, जो तीव्र संताप असतो, तो शमवायच्या आत त्याचा निकाल लागला ही खरं तर त्यांच्या नातेवाईकांच्या दृष्टीने आणि त्याच्याही दृष्टीने खूप चांगली गोष्ट आहे। आतमध्ये कुठेतरी मात्र एक गोष्ट खटकते की आपली पोरं, आपली मुलं, आपल्या आपल्या भारतातली सगळी हुशार मंडळी काहीतरी चांगल्या गोष्टी करण्यासाठी तिथे जातात, सर्व्हिस देण्यासाठी जातात किंवा स्वतः काहीतरी शिकण्यासाठी जातात। कधीपर्यंत ही असुरक्षितता? आणि तिकडे गेल्यानंतर सुद्धा ही जर का सगळ्याच बाबतीत असुरक्षितता असेल तर खरंच जायची गरज आहे की आपल्या देशासाठी काहीतरी करावं। खरं झी 24 तास एक पाऊल पुढे।